राम राम मंडळी, गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्हाला जे समोर हिरवे हिरवे गार पानं लागलेलं झाड दिसून राहिलं, जे औषधी वनस्पती तुम्ही पाहून राहिले, मित्रांनो हे औषधी वनस्पती जुन्यात जुनी खास खुजली, गेले दात खास खुजली म्हणतात, चर्मरोग, गचकरण, नायटे, मुरुम, फोळा, फुंशी याच्यासाठी खूप रामबाण आहे. चर्मरोगावर हे औषधी वनस्पती खूप जबरदस्त काम करते. तर मित्रांनो, हे या झाडाचं बी आहे, म्हणजे फळ आहे. याच्या अंदर एक किंवा दोन बी निघतात मित्रांनो. मित्रांनो, या करंज औषधी वनस्पतीले मराठीत करंज म्हणतात. करंजाच्या दोन तीन जाती असतात मित्रांनो. हिंदीमध्ये याला करंज, करंजवा, करंजी असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतातच मित्रांनो. तर मित्रांनो, काय आहे, जैले समजा दात खास खुजली झाली असेल अशा लोकांनं काय कराव, जे हे करंजाचे बी तुम्ही पाहून राहिले झाडाला लागेल, हे करंजाचे फळं काढायचे, यातल्या बिया काढायच्या. आणि यातली बी निंबू असते ना, निंबूचा रस घ्यायचा चमचा दोन चमचे, आणि त्याच्यात मस्त घासायचा, आणि याची पेस्ट करायची. आणि हे पेस्ट मित्रांनो, तुम्हाला गचकरण झाले असतील, नायटे झाले असतील, दोन्ही जांघेमध्ये भयानक खाज झाली असेल, तर जुन्यात जुनी तुमची खाज हे फक्त एका आठवड्यातच नष्ट करते. हो मित्रांनो, बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही, कारण की पेशंट भरपूर होते आणि लोकांवर नवीन निरनिराळे उपाय बी करून पाहिले. त्यातून हा एक उपाय बी केला होता, जवळपास 6-7 जणीवर केला हा उपाय, पण तुम्हाला इथं मी हा सांगितला. हे पाहून घ्या, हे याचे फळं राहतात, याच्या अंदर एक किंवा दोन बिया राहतात. आपलं निंबूचा रस घ्यायचा, मस्त घाशायचं, बारीक चंदनासारखं पेस्ट करायचं, आणि द्यायचं मस्त दात खास खुजलेले लावून. एका आठवड्यात दात खास खुजली मित्रांनो, जिकडल्यात तिकडे तुम्हाला याचे बी नाही सापडले तर याचे कवळे कवळे पानं घ्या, मस्त निंबूचा रस टाकून बारीक चटणीसारखं वाटा. आणि दात खास खुजली असो किंवा तुम्हाला मुरुम पिंपल झाले असो, याच्यावर लावून द्या. मूळव्यादावरही या पानाची पेस्ट खूप जबरदस्त काम करते मित्रांनो. तसंच मूळव्याद झाला असेल तर तुम्ही करंजाचे बी घ्या, 1 ते 2 ग्रॅम किंवा फारीक फार 3 ग्रॅम मोठ्या माणसानं. दह्यामध्ये खा, मूळव्याद दूर होते मित्रांनो. शुगरसाठी याच्या फुलाचं चूर्ण करून घ्या, शुगर दूर होते. खूप कामाची आणि महत्त्वाची औषधी आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक